सर्वे छात्र हा नमः आज आपण व्याकरणातला भाग लोटलकार हा पाहणार आहोत या लोट मदे। लोट लोटलकार याचा अर्थ काय आहे हे आपण पहिले समजून घेणार आहे लोट लकार म्हणजे एखाद्याला जर आज्ञा द्यायची असेल एखाद्याला जर आदेश द्यायचा असेल तर त्या ठिकाणी लकाराचा वापर केला जातो इच्छा शुभासंश अनुमती द्यायची असेल तर त्या ठिकाणीसुद्धा लोटलकाराचा वापर केला जातो लोटलकार हा वापरत असताना नेहमी प्रत्यय जे आहेत परस्मय पदीचे इथे तुम्हाला प्रत्यय दिसतं इथून इथपर्यंत ते हा प्रत्ययांचा वापर करायचा आणि प्रत्यय पाठ करायचे सगळ्याचे याच्यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे लोटलकार पाठ करा त्याचे प्रत्यय पाठ करा काही काही विद्यार्थ्यांनी फक्त त्याचे खालचे एक दोन चार्ट आहेत ते लिहून दाखवलेत बाकीच्यांनी लिहिलेले नाहीत त्यासाठी परत मी सांगते की लोटलकार हा पाठ करा दहावीच्या परीक्षेत तुम्हाला विचारल्या जाणार आहे त्यामुळे अभ्यास करताना मग पाठ कसं करायचं तू ताम अंतु तुम्हाला दिसत आहे तू ताम अंतु हे पाहायचं त्याच्यानंतर इथे काहीच दिसत नाही आहे तुम्हाला काहीच दिसत नाही आहे म्हणजे त्याचा अर्थ काय शून्य काहीच दिसत नाही आहे याचा अर्थ आहे शून्य पहा तुम्हाला दिसेल व्यवस्थित प्रथम पुरुष आपल्याला फक्त प्रथम पुरुषाचंच पाहायचं आहे आणि या ठिकाणी प्रथम पुरुष पाहत असताना तू ताम अंतु प्रथम पुरुष शून्य तम त शून्य तम त आणि आव आम असं पाठ करायचं आणि आव आम हे जर पाठ केलं शून्य तम त शून्य तम त आणि आव आम असं जर पाठ केलं तुम्ही पाठ केल्याने जर चार्ट लिहिता आला नाही तर मग एखाद्या विद्यार्थ्यांनी खालचा चार्ट जो आहे तो पाठवून घ्यायचा तू म्हणजे पठ तू या सर्व शब्दांच्या पुढे हे जर लावलं आपण समजा इथे पठ आहे पठ तू इथे लावलं पठ पठ ताम झालं म्हणजे खालचं आहे ते पूर्ण तयार होतं हे खालचे आहेत सगळे ते हे सगळे खालचे तयार होतात शून्य म्हणजे काहीच नाही आहे या पठला काहीच लागलेलं नाही आहे तिथे शून्य होतं ना आपलं वरच्या ठिकाणी काय आहे वर तिथे शून्य आहे मग इथे काहीच लावलेलं नाही आहे म्हणजे शून्य आहे तर काहीही लावायचं नाही तम आहे तर खाली आपण तम लावलं तम त आहे तर पठ त लावलं आणि पठानी आव पठाम पठाव आम पठाम अशा प्रकारे लावला म्हणजे जर तुम्ही वरचे प्रत्ययसुद्धा पाठ केलेत तर ते खाली तुमचे कोणताही धातू तुम्हाला लिहिता येतो पहिल्या गणातला चौथ्या गणातला सहाव्या गणातला सर्व गणातले धातू तु। हे तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येते म्हणून पाठ करताना तू ताम अंतु शून्य त आणि आव आम उत्तम पुरुष अशा प्रकारे पाठ करायचं मग याचे अर्थ काय आहेत तू वाच आज्ञा दिली आहे आणि आव आम म्हणजे इथे असतं नेहमी अहम आवाम वयम म्हणजे मी वाचतो आम्ही दोघे वाचतो आम्ही सर्व वाचतो तू तु वाच तुम्ही दोघे वाचता तुम्ही सर्व वाचता तो वाचतो ते दोघे वाचतात ते सर्व वाचतात अशा प्रकारे त्याचा अर्थ आहे खालून अर्थ घेतला आहे मी वाचतो इथे येणार मी वाचतो आम्ही दोघे वाचतो आम्ही सर्व वाचतो सर्व म्हणजे तीनपेक्षा जास्त असेल तर आपण सर्वचा वापर त्या ठिकाणी करतो बहुवचन मग दुसऱ्याच्या त्वम युआम युएमचा अर्थ असतो म्हणजे इथे काय असतं तू द्वि मध्यम पुरुषाला नेहमी तूचा अर्थ असतो तू, तू, तू वाचतो तुम्ही दोघे वाचता तुम्ही सर्व वाचता आणि प्रथम पुरुषाचा अर्थ काय असतो तो वाचतो ते दोघे वाचतात ते सर्व वाचतात किंवा ती तो पण घेत घेऊ शकतो ती पण घेऊ शकतो ती वाचते त्या दोघी वाचतात ते सर्व वाचतात म्हणजे पटपठ ती धातू जर आपण घेतला तर त्याचा अर्थ मी त्या ठिकाणी सांगितला मग नृत्य असेल तर नृत्य शब्दाचा वापर करायचा मी नाचतो कशाचा अर्थ असणार मी नाचतो नृत्यानी मी नाचतो आम्ही दोघे नाचतो आम्ही सर्व नाचतो तू नाचतोस तुम्ही दोघे नाचता तुम्ही सर्व नाचता तो नाचतो ते दोघे नाचतात ते सर्व नाचतात म्हणजे अशा प्रकारे आज्ञा दिले की नाच कर अशा प्रकारे जेव्हा आज्ञा दिली जाते तेव्हा लकाराचा वापर केला जातो त्याचप्रमाणे आपल्याला लकारामध्ये आत्मनेपदी धातूसुद्धा आहेत मग आत्मनेपदी धातू पण पाठ करत असताना तशाच प्रकारे करायचं ताम इताम अंताम स्व इथाम ध्वम ऐ आवहई आहई काय म्हणायचं त्याला ऐ आवई आणि आ म्हणजे खाली वाचताना तोच धातू खाली रम रम धातू त्याच्या पुढे लावला रमताम ई आहे म्हणजे रमे ताम रम रमस्व ई आहे म्हणून रमे थाम रमध्वम ऐ आहे म्हणजे रमई रमावहई रमा महई अशा प्रकारे तयार होते त्याचप्रमाणे मनमन्यते त्याचप्रमाणे दिश दिश अशा प्रकारे दिश ते हा धातू सहाव्या गणातला जे पाठ करत असताना काय पाठ करायचं आहे तुम्हाला हा वरचा जो है चार्ट आहे प्रत्ययांचा हा पूर्ण प्रत्ययांचा चार्ट पाठ करायचा प्रत्येक कोणते परस्मयपदी प्रत्यय आणि आत्मनेपदी प्रत्यय हे दोन्ही प्रत्यय पाठ करायचे आहेत